आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कारतगा ग्रामपंचायतीवर ग्रामस्थ व महिलांचा मोर्चा. घर व जागा नावावर करण्यासाठी 15 ऑगस्टची डेडलाईन. चिकोडी तालुक्यातील कारतगा येथील सर्वे नंबर 247 आणि 11 मधील महिला आणि नागरिकांनी घर आणि जागा नावावर करा अशी जोरदार मागणी करत ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. त्यासाठी 15 ऑगस्टची डेडलाईन देण्यात आली. 1983 पासून सर्वे नंबर 247 आणि 11 मध्ये 400 ते 500 कुटुंबे वास्तव्यास आहेत, पण येथील घरांची जागा अद्याप येथे राहणाऱ्यांच्या नावावर झालेली नाही. त्यामुळे या कुटुंबांना शासकीय कामासाठी तसेच घरकुल योजना मंजूर करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे सदर जागा नावावर करून द्यावी या मागणीसाठी येथील महिला आणि ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून ग्राम लेखा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. प्रारंभी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ नागरिक एकत्र येत आमचा हक्क मिळायलाच पाहिजे अशा विविध घोषणा देत मोर्चा सुरुवात झाली. यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात ग्राम लेखा अधिकारी दत्तात्रय हडककर, ग्रामपंचायत अध्यक्ष शिवबाई गावडे, उपाध्यक्ष भरत भागाजे, सचिव दस्तगीर काजी यांच्याकडे राजू खिचडे, प्रवीण भोसले, ममता कांबळे, सुनील कांबळे, रुपाली कांबळे, गणेश कराळे, आप्पासो तेली यांच्यासह ग्रामस्थ आणि महिलांनी निवेदन दिले. निवेदन स्वीकारल्यानंतर ग्राम लेखा अधिकारी हडकर आणि उपाध्यक्ष भागाजे यांनी सर्वे नंबर 247 आणि 11 मध्ये वास्तव्यास असलेले सर्वच कुटुंबांची यादी करून जागा त्यांच्या नावावर व्हावी असा ठराव करून तहसीलदार कार्यालयास या अगोदर पाठवला असल्याचे सांगितले. तर ग्रामस्थांतर्फे आणि मोर्चातर्फे राजू खिचडे म्हणाले, सर्वे नंबर 247 आणि 11 मधील वास्तव्य असणाऱ्या कुटुंबांना शौचालय, वीज, रस्ते, गटारी आदी सेवा देण्यात आल्या आहेत, मात्र घरे व जागा कुटुंबाच्या नावावर नाहीत. तेव्हा 15 ऑगस्टच्या आत ही जागा नावावर करून द्यावी, अन्यथा 16 ऑगस्ट नंतर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी रुपाली कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. मोर्चात प्रवीण भोसले, सुनीता कांबळे, संजय गावडे, गणेश कराळे, ममता कांबळे, आप्पासो तेली यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कारतगावहून तानाजी बिरनाळे.